नमस्कार, जैन विशेष मध्ये मी तेजल नगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणाला मुसलमान पक्षकारांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखवलाय। कुठल्याही प्रकारचं खोदकाम न करता हे सर्वेक्षण करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। अलाहाबाद न्यायालयाकडून या आधीही पुरातत्व विभागाला याबद्दल विचारणा करण्यात आली होती, तेव्हाही स्पष्ट करण्यात आलेलं की सर्वेक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलं जाईल आणि या मशिदीमध्ये कोणतंही नुकसान होणार नाही। मशीद परिसरात खोदकाम देखील होणार नाही असंही पुरातत्व विभागाने स्पष्ट केलेलं होतं। दरम्यान आता मुसलमान पक्षकारांची याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणाला परवानगी दिलेली आहे। ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सातत्याने मुसलमान पक्षाकडून विरोध होत होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळत मुसलमानांच्या विरोधाला सर्वोच्च पायबंदी केलेली आहे। मुसलमान पक्षाने सर्वेक्षणाला विरोध करत असताना प्लेसेस ऑफ वर्शिप 1991 या कायद्याचा आधार घेतलेला होता, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची ही याचिका फेटाळली असून या मशिदीमध्ये आता सर्वेक्षणाला परवानगी देण्यात आलेली आहे। दिल्लीतल्या पाच महिलांनी 18 ऑगस्ट 2021 रोजी वाराणसीच्या एका न्यायालयात एक याचिका दाखल केली। राखी सिंह या महिलांचं नेतृत्व करत होत्या। मशिदीच्या परिसरात असलेल्या देवी देवतांच्या दर्शनाची परवानगी त्यांना मिळावी अशी याचिका त्यांनी दाखल केली। दरम्यान हा संपूर्ण वाद कशा पद्धतीने सुरू झालेला आहे हे आपण पाहूया। मशिदीच्या परिसरात हिंदू देवी देवतांच्या प्रतिमा असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे। भूखंड क्रमांक 9130 मध्ये या देवतांच्या प्रतिमा असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। हा भूखंड विश्वनाथ कॉरिडोरला लागून असल्याचा दावा महिलांचा आहे। मशिदीतल्या देवतांच्या मूर्ती तोडण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणी या महिलांनी केलेली आहे। तर या देवतांची पूजा करण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे। तर मंदिर आणि मशीद संदर्भात अनेक वाद झालेले आहे। हे वाद स्वातंत्र्यापूर्वीपासूनच झालेले आहेत। 1809 मध्ये जेव्हा हिंदूंनी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यामध्ये एक लहान जागा बांधण्याचा निर्णय केला तेव्हा तिथे भीषण दंगली झाल्या। 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांच्या वंशजांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत असंच म्हटलेलं होतं की मूळ मंदिर हे जवळपास 2050 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधलं होतं। 1659 मध्ये औरंगजेबाने ती तोडून मशीद बांधली। काही इतिहासकारांचं असंही म्हणणं आहे की 14व्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानाने मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती, तर काहींच्या मते विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद अकबराने 1585 मध्ये नवीन धर्म दीन ए इलाही अंतर्गत बांधली होती। दरम्यान मुसलमानांच्या बाजूचे इतिहासकार हिंदू संघटनांचा दावा पूर्णपणे नाकारतायत। त्यांच्या मते मुघल सम्राट अकबरने आपल्या दीन ए इलाही धार्मिक व्यवस्थेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी इथे ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिर
एकत्र बांधले होते। तर औरंगजेबाने मंदिराचा काही भाग पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधल्याचा दावा योग्य असल्याचं देखील काही इतिहासकारांचं म्हणणं आहे। ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर या दरम्यान 10 फूट खोल विहीर आहे, तिला ज्ञानवापी असं म्हणतात। वापी म्हणजे विहीर आणि ज्या ठिकाणी ज्ञानाचा साठा आहे ती जागा या विहिरीमुळे मशिदीचं नाव ज्ञानवापी पडल्याचं सांगितलं जातं। स्कंद पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवान शिवाने स्वतः आपल्या त्रिशूळाने ही विहीर लिंगाभिषेकासाठी बनवली होती। तिथेच शिवाने पत्नी पार्वतीला ज्ञान दिला आणि म्हणूनच या स्थानाचं ज्ञान नाव हे ज्ञानवापी किंवा ज्ञानाची विहीर असं पडलं। या विहिरीसोबत सामान्य लोकांच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत। ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर या दरम्यान 10 फूट खोल विहीर आहे। या विहिराला ज्ञानवापी असं म्हणतात। तर वापी म्हणजे विहीर आणि ज्या ठिकाणी ज्ञानाचा साठा आहे ती जागा या विहिरीमुळे मशिदीचं नाव ज्ञानवापी पडल्याचं सांगितलं जातं। स्कंद पुराणात असं म्हटलेलं आहे की भगवान शिवाने स्वतः आपल्या त्रिशूळाने ही विहीर लिंगाभिषेकासाठी बनवली होती। इथेच शिवाने पत्नी पार्वतीला ज्ञान दिलं आणि म्हणूनच या स्थानाचं नाव हे ज्ञानवापी किंवा ज्ञानाची विहीर असं पडलं आणि या विहिरीसोबत सामान्य लोकांच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत। दरम्यान आता या सर्वेक्षणानंतर ज्ञानवापी मशिदी संदर्भात काय फैसला समोर येणार आहे, सर्वोच्च न्यायालय काय फैसला देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वनाथ मंदिर आणि मशिदी दरम्यान ही विहीर आहे, या विहिरीलाच ज्ञानवापी असं म्हणतात। वापी म्हणजे विहीर आणि ज्या विहिरीमध्ये ज्ञानाचा साठा आहे ती म्हणजे ज्ञानवापी विहीर। जय विशेष मध्ये भेटू आपण एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र।